कोणतेही सूचना फलक अथवा बॅरिकेड्स न लावता सुरू असलेल्या नाल्याच्या कामाच्या खड्ड्यात पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. या प्रकरणी बेजबाबदार पालिका अधिकाऱ्याला निलंबितही करण्यात आले होते. मात्र या घटनेला आता वर्ष उलटत असतानाच अद्यापही मृत मुलाच्या कुटुंबियांना मदतीची रक्कम न देता पालिका प्रशासनातील निगरगट्ट अधिकाऱ्यांनी बोटचेपी धोरण स्वीकारले आहे. लालफितीतील या कागदी घोड्यांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या या असह्य पित्याने त्यांच्या मुलाच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी पालिकेच्या प्रवेशद्वारावरच मुंडन आंदोलन केले असून या आंदोलनानंतर तरी पालिका प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. ठाण्यातील कोरम मॉलजवळ नाल्याचे काम सुरू होते. या ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. मात्र हे काम सुरू असताना कोणतेही सूचना फलक अथवा बॅरिकेड्स लावलेले नव्हते. त्यामुळे 15 जून 2021 रोजी दुचाकीस्वार प्रसाद देऊलकर यांना अंदाज न आल्यामुळे ते बाईकसह खड्ड्यात कोसळले. त्यातच गंभीर जखमी झालेल्या प्रसादचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी संबंधित पालिका अधिकाऱ्याला निलंबित करून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी तात्काळ या प्रश्नी देऊलकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले. मात्र आजमितीस वर्ष उलटत आले तरीही मदत तर दूर. पालिका प्रशासनाने देऊलकर कुटुंबियांची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या प्रमोद देऊलकर यांनी ठाणे पालिकेच्या प्रवेशद्वारावरच मुंडन आंदोलन केले. महानगरपालिकेने अजूनही कामं चालू आहेत, त्यामुळं त्या कामामध्ये अजूनही निष्काळजीपणा चालू आहे त्यांचा. आणि असंच माझ्या मुलाप्रमाणे आणि कोणाचे असं काही अपघात होऊ नये, मुलाचं मरण येऊ नये यासाठी मी हे आंदोलन करतो, निषेध करतो आहे महानगरपालिकेचा. मुलगा माझा तिथून निघत बाईकवर निघालेला, त्यावेळी ते ॲक्सिडेंट झाला आणि तिथे बॅरिकेटर वगैरे काही बंद बाळगले नव्हते तिथे, त्यामुळे त्याचा तो मृत्यू झाला आहे. विचारपूस काय आधी पूर्ण केलेली नाही, विचारपूस पुरत आलं नाही विचारायला. मला आम्ही निवेदन पण दिले, लेटर पण दिलेलं नव्हतं महानगरपालिकेला. मला आश्वासन नको आहे ना, आश्वासन काय पाहिजे. माझी अपेक्षा म्हणजे ह्याचे जे कामं चालू आहेत त्यांच्यामध्ये त्यांची निष्काळजी अजूनही निष्काळजीपणा चालू आहे त्यांचा, आणि मला न्याय मिळावा. मला महानगरपालिकेकडून न्याय मिळावा. आदमी की तकलीफ को तो समझो, बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.